नमस्कार, आजचे एमसीक्यू चालू करूया। पहिला प्रश्न, जागतिक शस्त्रास्त्र निर्मितीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? पर्याय एक पहिला, पर्याय दोन दुसरा, पर्याय तीन सातवा, पर्याय चार तिसरा। उत्तर आहे पर्याय चार तिसरा। प्रश्न दुसरा, 2017 चा भारत श्री पुरस्कार कोणास देण्यात आला? पर्याय एक राम निवास, पर्याय दोन सुनील जाधव, पर्याय तीन जावेद अली खान, पर्याय चार यापैकी नाही। उत्तर आहे पर्याय दोन सुनील जाधव। प्रश्न तिसरा, 13वी इकॉनॉमिक कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन समिट कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? पर्याय एक भारत, पर्याय दोन चीन, पर्याय तीन बांगलादेश, पर्याय चार पाकिस्तान। उत्तर आहे पर्याय चार पाकिस्तान। प्रश्न चौथा, वर्ल्ड हेरिंग डे कधी साजरा केला जातो? पर्याय एक 3 मार्च, पर्याय दोन 8 मार्च, पर्याय तीन 10 डिसेंबर, पर्याय चार 3 डिसेंबर। उत्तर आहे पर्याय एक 3 मार्च। प्रश्न पाच, राष्ट्रीय पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात येतो? पर्याय एक पंतप्रधान, पर्याय दोन राष्ट्रपती, पर्याय तीन सरन्यायाधीश, पर्याय चार राज्यपाल। उत्तर आहे पर्याय दोन राष्ट्रपती। प्रश्न सहा, जोड्या लावा राष्ट्रीय उद्यान व त्यांची राज्य। पहिली जोडी आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल, दुसरी जोडी आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, तिसरी जोडी आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान मणिपूर, चौथी जोडी आहे मानस राष्ट्रीय उद्यान आसाम। वरील पैकी चुकीची जोडी ओळख। बरोबर जोडी बघूया। उत्तर पर्याय तीन। प्रश्न सात, आदर्श सांसद ग्राम योजना खालीलपैकी कोणाच्या नावाने सुरू करण्यात आली? पर्याय एक जयप्रकाश नारायण, पर्याय दोन वल्लभभाई पटेल, पर्याय तीन मदन मोहन मालवीय, पर्याय चार अटल बिहारी वाजपेयी। उत्तर आहे पर्याय एक जयप्रकाश नारायण। प्रश्न आठ, चौथी बिमस्टेक परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे होते? पर्याय एक भारत, पर्याय दोन नेपाळ, पर्याय तीन बांगलादेश, पर्याय चार पाकिस्तान। उत्तर आहे पर्याय दोन नेपाळ। प्रश्न नऊ, INS विराट युद्ध नौका नौदलात कधी सेवेत आले? पर्याय एक 1987, पर्याय दोन 1990, पर्याय तीन 1985, पर्याय चार 1975। उत्तर आहे पर्याय एक 1987। प्रश्न दहा, जल क्रांती अभियान कोणत्या राज्यांनी आयोजित केले होते? पर्याय एक हरियाणा, पर्याय दोन पंजाब, पर्याय तीन महाराष्ट्र, पर्याय चार दिल्ली। उत्तर आहे पर्याय चार दिल्ली। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका। थँक्यू।